प्रभू श्रीराम हा आमच्या आस्थेचा श्रद्धेचा विषय आहे काल भाजपने त्याचं पॉलिटिकल टूल किट करण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला आनंद आहे सर बाई म्हणून तर मला खूप जास्त आनंद आहे कारण प्रभू श्रीराम एकवचनी एक एकपत्नी एक, एक पत्नी अशी त्यांची व्यक्तिरेखा जी आम्ही रामायणामध्ये अनुभवलेली आहे आणि त्या प्रभू श्रीरामाचे खरे सच्चे अनुयायी आपण शोभता ते याच्यासाठी सर मी बाई म्हणून आपले विशेष आभार मानले पाहिजे या महाराष्ट्रात या भारतात अर्धी लोकसंख्या पन्नास टक्के लोकसंख्या ही महिलांची लोकसंख्या आहे आणि प्रभू श्रीराम एक पत्नी एकबानी एक होते सर काल आपण प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये दर्शनाला गेलात सगळे रिच्युअल पार पाडलेत आणि आपण अत्यंत सन्मानाने महिला म्हणून आमच्या वहिनींचे अधिकार कुठेही डावलले नाही आमच्या वहिनींना ते सगळे अधिकार आपण दिले बाकी आम्ही काल बघितलं सर काही नेते तुरु एकटेच तुरु जात होते आणि पत्नी वनवासातच सर वाईट वाटत होत सर एवढ्या गुड्या उभ्या केल्या आणि पत्नी सोबत नाही पण आपण तसं केलं नाही सर आपण आमच्यासाठी आदर्श आहात की आपण प्रत्येक ठिकाणी सोबत म्हणजेच आपण महिला शक्तीचा सन्मान करणारे आहात आणि या दृष्टिकोनातून आम्हा सगळ्या महिलांच्या साठी आपण खऱ्या अर्थाने आदर्श प्रभू श्रीरामाचे सच्चे अनुयायी आहात सर मी असं म्हटलं की रामायणामध्ये प्रभू श्रीरामांची जी व्यक्तिरेखा आहे ती एकवचनी सुद्धा आहे दिलेलं वचन पाळणारी काल ज्यांनी प्राणप्रतिष्ठेचा सोहळा एक टूल प्रचाराचा टूल किट सारखा केला त्यांना मुळात एकवचनी असण कळलंच नाही ते आशिष कुरेशी सॉरी शेलारे वाटत ते हा तर ते आशिष असे खूप सारे लोक ते असं म्हणाले की अरे अरे आमचा नेता यांना हे कळलंच नाही अरे एकवचनी होते रे प्रभू श्रीराम एकवचनी होते ह्यांचा नेता बहात्तर तासाच्या आत विसरून जातो सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा आरोप कोणावर केला आणि त्यालाच परत घेतो सोबत कसले एकवचनी ते आमचे देवा भाऊ इकडे एकवचनी एकवचनी म्हणतात आणि ते सांगतात राष्ट्रवादीशी युती नाही 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 आपा धर्म नाही शाश्वत धर्म नाही कधीही नाही आणि पहाट दुपारी दोन दोनदा लव्ह मॅरेज करतात पळून म्हणून जाऊ लव्ह मॅरेज करतात हे कसले लव म्हणजे एकवचनी असण्याची व्याख्या काय या असावी यांची